म्हणून आपल्या सोबत आहे डॉक्टर संजय देशपांडे, कन्सल्टंट इन सेक्झुअल मेडिसिन. सर, सर्वात पहिले तर तुमचे अभिनंदन की आय एम एतर्फे तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कारासाठी विशेष कार्यासाठी तुम्हाला गौरवण्य करण्यात आला. थँक्यू. अभिनंदन त्यासाठी. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. माझा प्रश्न असा होता की सर, आता हे जे कोरोनाच्या धास्तीमुळे किंवा उद्रेकमुळे मध्यंतरी जे वर्क फ्रॉम होम जे कल्चर सुरू झालं, त्यामुळे अनेक युवा आहे, तरुण आहे, तरुणी आहे, त्यांनी पुढचे जे लग्नाचे जे आहे ऑफर ते प्रस्ताव त्यांनी पुढे ढकललेले आहे, आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारे काही पुष्कळ व्याधी झालेले आहे, सेक्झुअल रिलेटेड डिझीज म्हणा, विकार म्हणा. तर तुम्ही या सर्व घटनाक्रम जे झालेलं आहे त्याला तुम्ही कोणते नजरेने बघता, काय तुमचे अनालिसिस आहे त्याबद्दल? बर, सगळ्यात महत्त्वाचं होतं, तुम्ही खूप चांगला विषय निवडला, त्याबद्दल तुमचं फार फार धन्यवाद. काय आहे, करोनामुळे म्हणजे आपण मार्चपासून सुरुवात करू समजा, तर मार्चमध्ये करोनाच्यामुळे लॉकडाऊन झाले. सुरुवातीला आपण पाहिलं की लोक घरातच बसले, कारण की खूप सारा आय टी कंपनीज आहे, त्यांना घरातच बसून काम करावं लागलं. काही व्यवसाय असे होते की त्यांचे व्यवसायच बंद झाले, ठप्प झाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल टॅक्सी ड्रायव्हिंगचं घ्या तुम्ही, टॅक्सी ड्रायव्हर घरात बसले, नोकऱ्या सुटल्या. पर्यटनमध्ये जाणारे लोक, त्यांच्या पण नोकऱ्या सुटल्या, पर्यटनच नव्हतं, हॉटेलमधला बिझनेस, हे छोटे छोटे ठेले, हातगाडीवर कामं करणारे लोक, हे पहिले 5-6 महिने त्यांना कामच नव्हतं. आणि ते काम नसताना त्यावेळेस म्हणजे जेवणाची भ्रांत होती. पण आपला भारत देश चांगला आहे की भारतातल्या समाजातल्या लोकांनी लोकांपर्यंत शिधा पोचवला, गव्हर्नमेंटनी पण काम केलं, आणि त्याच्यामुळे लोकांची कमीत कमी उपासमार झाली नाही. आपण पाहिलं असेल की मायग्रंट वर्कर्स, त्यांनासुद्धा लोकांनी खूप चांगल्या प्रतीने गावागावामध्ये त्यांना अन्न देऊन त्यांची उपजीव म्हणजे त्यांचं पोट भरलं. म्हणजे भुकबळी कोणी झाले नाहीत. पण काय झालं, भुकबळी झाले नाही, भुकेने कोणी मेलं नाही, पण करोना आपल्याला होईल की नाही म्हणून घरातच बसल्यामुळे आणि काहीच हे नसल्यामुळे लोकांना मानसिक टेन्शन खूप आलं की पहिल्यांदा आपलं आता पुढचं कसं राहणार, पुढचं आयुष्य कसं राहणार, माझी नोकरी मिळेल की नाही मला, परत माझं कामधाम चालू होईल की नाही, या विवंचना होत्या. आणि दुसरं म्हणजे मग घरातल्या घरात राहून होणारे प्रॉब्लेम्स, म्हणजे हे आपण गरीब किंवा मध्यम निम्नवर्गीय लोकांमध्ये म्हणतो, किंवा हायर एज्युकेशनमध्ये जे जे आय टी सेल्सवाले लोक होते त्यांनी आपापल्या घरातच बसून कामं केले, त्यांना पगार मिळत होता. पण आपण म्हणतो ना की एखादा पक्षी त्याला पिंजऱ्यात कोंडल्यानंतर त्याची अवस्था कशी होते, आणि ज्यावेळेस तो पूर्ण आकाशात विहरत असतो त्यावेळेस तो स्वच्छंदपणे विहरत असतो, तर ती मानसिक स्थिती खराब होऊन जाते. आणि मानसिक स्थिती खराब झाल्यामुळे मग घरातल्या घरात 24 तास हजबंड वाईफ सोबतच राहणार, घरात बाकीचे लोक पण राहणार, आपल्याकडे काही मोठमोठा सगळ्या लोकांचे मोठमोठाले बंगले राहत नाही, त्याच्यामुळे प्रायव्हसी मिळत नाही, त्यामुळे सेक्स नीट होत नाही, आणि त्याच्यामुळे सुद्धा मग लोकांच्या मनावर टेन्शन्स येणं किंवा मानसिक तणाव निर्माण होणं या गोष्टी होतात. म्हणजे बाकीचा तणाव तर आहेच, स्वतःचा अर्थार्जन, नोकरी हा तणाव पण आहे आणि सेक्सचा तणाव पण आहे. या तणावामुळे लोकांमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स तयार झाले आणि मग लग्न नाही होत, लग्न करता नाही येत, लोकांनी लग्न ढकलले पुढे, मग त्याच्यामुळे आपले काही नंतर प्रॉब्लेम येणार का नाही, मग नोकरी नाही, काही काही लोकांचे लग्न तुटले, म्हणजे हे खूप सारे प्रॉब्लेम झाले. आणि त्या प्रॉब्लेमवर अजून एक प्रॉब्लेम झाला की फक्त घरात बसल्यामुळे लोकांचे वजन वाढले, म्हणजे यंग लोकांचे वजन वाढले, ज्यांना डायबिटीस नाही आहे त्यांना डायबिटीस काही काही लोकांना सुरू झाला, ज्यांचा रक्तदाब नियंत्रित होता पण या सगळ्या टेन्शनमुळे बी पी वाढायला लागलं, आणि या सगळ्या प्रॉब्लेममुळे लठ्ठपणा वाढला, फॅट्स वाढले, आणि त्याच्यामुळे सुद्धा लोकांना सेक्स प्रॉब्लेम सुरू झाले. म्हणजे सेक्स प्रॉब्लेम सुरू होण्यासाठी फक्त मानसिकच कारण असं नाही, शारीरिक कारण पण झाले. बरं, मग या दिवसांमध्ये लोकांना डॉक्टरकडे जाता येत नव्हतं, भीती वाटत होती. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसने ओपीडी चालू होती, जसं आमची प्रॅक्टिस पाहा तर आमच्याकडे कसं आहे, नागपुराच्या शिवाय बाकीच्या ठिकाणचे लोक पण येतात, पण बाकीच्या ठिकाणचे लोक यायला आत्ता आत्ता सुरुवात झाली, म्हणजे या नोव्हेंबर डिसेंबरपासून बाहेरगावचे लोक यायला लागले, तोपर्यंत बाहेरगावचे लोक येत नव्हते. आणि सेक्स प्रॉब्लेम आहे, नीट पती पत्नीमध्ये सेक्स होत नाही, कुठे ट्रीटमेंटला जाता येत नाही, ज्याला आपण मराठीत म्हणतो तोंड दाबून बुक्क्यांचा मार्क, असं हे सगळं सुरू झालं. आता थोडी थोडी परिस्थिती निवळते आहे, त्यामुळे आमचं म्हणणं लोकांना हेच आहे की लोकांनी बाहेर निघता येत नाही किंवा जिमला जाता येत नाही, पण तरी घरातल्या घरात व्यायाम करता येतो. म्हणजे साधा गोष्ट सांगतो मी, दोरीवरच्या उड्या मारता येतात, सूर्यनमस्कार काढता येतात, प्राणायाम करता येतो,
वेगवेगळ्या प्रकारचे योगाचे आसनं करता येतात आणि स्वतःला फिट ठेवता येतं, किंवा घरातल्या घरातसुद्धा जॉगिंग करता येतं, अंगणामध्ये करता येईल, किंवा सकाळी जर समजा खूप जास्त कोणी रस्त्यावर लोक राहत नाही अशा वेळेस मॉर्निंग वॉक करायला लोक जाऊ शकतात, त्यावेळेस जर आजूबाजूला कोणी नसेल तर मास्क वापरायची गरज नाही, पण आजूबाजूला जर कोणी असतील तर एक मास्क लावून घ्यायचा, आजूबाजूला तो नसेल तर मग मास्क काढून घेता येतो. सर आपण बघतोय की हे कोरोनाच्या काळामध्ये तर असे पुष्कळ प्रोफेशनल्स आहेत त्यांची जॉब हिरवून गेलेला होता आणि असे लोक होते त्यांना म्हणजे लेट मॅरेजेसचा पण फेस करावा लागला आणि त्यांची इच्छापूर्ती जी इच्छाशक्ती जी आहे सेक्स बद्दल ती पण त्यांची छीन झाली होती. तर असे जे युवा लोक आहात म्हटलं त्यांना आता असं वाटतं की आम्ही लग्नच नाही करायचे अशी पण त्यांचे विकार आलेले आहेत. नाही तर त्यांना घाबरून जायची काहीच गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे की कसं असतं की आपल्या मानसिक अवस्थेवर सुद्धा आपला सेक्स अवलंबून असतो, त्याच्यामुळे या पिरियडमध्ये मानसिक अवस्था कोणाचीच ठीक नाही आहे, म्हणजे आमचीसुद्धा आम्हालासुद्धा भीती वाटत राहते. तुम्ही पाहिलं आता माझ्याकडे माझे दर्शक पाहतात ते सगळे की मी हे सगळं घालून बसलेलो आहे, कारण की माझ्यामुळे पेशंटला त्रास व्हायला नको आणि पेशंटमुळे मला पण काही व्हायला नको यासाठी ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. तर म्हणून ज्यांचे लग्न झालेले नाही आहेत त्या सगळ्यांना आमचा सल्ला असाच आहे की जर तुमच्या मनात काहीतरी लैंगिक समस्या असण्याचा शंका असेल तर आता तुम्ही डॉक्टरकडे जाऊन त्याच्यावर चर्चा करू शकता, पण घाबरून जाऊन फक्त मी लग्नच करणार नाही हे चुकीचं आहे, कारण की प्रत्येक लैंगिक समस्येला उपचार आहेत, मार्गदर्शनाने सुद्धा लैंगिक समस्या ठीक होऊ शकते किंवा थोड्या बहुत औषधोपचाराने सुद्धा लैंगिक समस्या आपण ठीक करू शकतो, त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे. म्हणणं आहे ज्या ज्या लोकांना सेक्सचे प्रॉब्लेम्स असतील मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा तरुण असो किंवा वृद्ध असो सेक्स प्रॉब्लेम कोणाला असू शकतात, सर्वप्रथम त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरला विचारायला पाहिजे. फॅमिली डॉक्टरनी ट्रीटमेंट दिल्यानंतर जर प्रॉब्लेम सॉल्व झाला तर मग काही प्रश्नच उरत नाही, पण तरीही प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही तर फॅमिली डॉक्टरलाच विचारायचं की आम्ही कोणत्या डॉक्टरकडे जाऊ. किंवा सगळ्यात शेवटी मी माझ्याबद्दल पण माहिती सांगतो की मी डॉक्टर संजय देशपांडे, मी सेक्सॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो रामदासपेठ नागपूरला, मेहर प्रसाद कॉम्प्लेक्स सेंट्रल बाजार रोड रामदासपेठ नागपूरला. तर अशा वेळेस घाबरून न जाता आपण जर आपल्याला दुसऱ्या डॉक्टरांकडून फायदा झाला नाही तर माझ्याकडे येऊन सुद्धा माझा सल्ला आपण घेऊ शकता. कोणताही सेक्स प्रॉब्लेम हा ठीक होऊ शकतो ही खात्री बाळगा. बऱ्याच वेळा सेक्स प्रॉब्लेम ठीक व्हायला औषधांची पण गरज नसते, ज्याला आम्ही काउन्सिलिंग म्हणतो, सेक्स काउन्सिलिंग, मॅरेज काउन्सिलिंग, समजवून सांगणं, मनातल्या खूप साऱ्या भीती काढणं, बरेचसे गैरसमज असतात ते गैरसमज दूर करणं, याच्याने सुद्धा बरेचसे सेक्स प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात. त्यामुळे निसंकोचपणे केव्हाही जर कोणाला सेक्स प्रॉब्लेम आले आणि जर ते ठीक झाले नाही औषधोपचाराने सुरुवातीच्या तर आपण मला कधीही भेटू शकता आणि आपण त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.